ज्ञान दीप लावू जगी। कीर्तनात बसलेल्या महिलांना माझी हात जोडून प्रार्थना आहे, तुम्ही जर दोन बहिणी असाल आणि तुम्ही दोन बहिणी असून तुम्ही श्रीमंताच्या घरातून, तुमची बहीण जर गरीबाच्या घरात असेल, तुमची बहीण जर लंकेची पार्वती असेल, तर दिवाळीला गेल्यानंतर श्रीमंत बहिणीनं आपल्या गरीब बहिणीसमोर आपल्या प्रपंचातल्या श्रीमंतीचा बडेजाव कधी करू नये। आपलं तिला सांगू नका, तिचा ऐकण्यात मजा आहे। आपलं काय सांगतो लोकांना, तुम्ही गाडी घेतली, तुम्ही बंगला बांधला, तुमची मुलं अमुक शाळेत शिकायला आहे, तुम्ही आता प्लॉट घेणार आहे, तुम्ही आता जमीन घेतली आहे, तुम्ही ही पोत केली या दिवाळीला, हे सोनं केलं, या अंगठ्या केल्या, हा दागिना केला, ही शॉपिंग केली, कशाला सांगता? ज्या श्रीमंत बहिणीचं बरं चाललंय तिला विशाल महाराज खोलीची प्रार्थना आहे। गरीब बहिणीजवळ दिवाळीला भाऊबीजला बसल्यानंतर तिला एकदा तरी तुम्ही विचारा, बाई तुझं कसं काय ग, तुझं बरं चाललंय ना? ती म्हणेल, ताई खूप चांगलं आहे आमचं, माझ्या नवऱ्याला 500 रुपये रोज आहे, मला 200 रुपये रोज आहे, 700 रुपये आमच्या घरात येतात, फार खर्च थोडका आहे, जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलं शिकायला आहे, मालकाला कवळीचं व्यसन नाही, वद्यवारी आली की इंद्रायणीचं स्नान आणि ज्ञानोबाराईंचं दर्शन घेतल्याशिवाय माझ्या मालकाला चैन पडत नाही, घरात ज्ञानेश्वरी गाथा, हरिपाठ, टाळ, पखावज या ध्वनीनं आमचं घर धुमधुमवून जातं, असं वाटतं पंढरीत राहतोय, असं वाटतं आळंदी क्षेत्रात राहतोय। बाई काही कमी नाही आम्हाला, आता तुला एकच विनंती आहे, तुमचे पैसे नको आम्हाला, तुमची प्रॉपर्टी नको आम्हाला। बाई मी माझ्या पोरांना सांगते, पोरो आपल्या मावशीच्या पोरासारखे शिकून मोठे व्हा रे तुम्ही, बघा आपल्या मावशीची पोरं किती शिकून मोठे होत आहे। ताई माझी पोरं हुशार आहे, माझ्या पोरांची 10वी झाली की त्यांनी पुढं काय शिकलं पाहिजे असं मार्गदर्शन फक्त तुझ्या मालकाला माझ्या पोराला करायला लाव, बाकी काही नको आहे तुमचं। एवढं एखाद्या गरीब बहिणीचं ऐका, तिला वाटेल देव ऐकतोय माझा, आता काय सांगावं तुम्हाला। आपण कोणाची ऐकायची सवय सोडून दिली, कोणाचं ऐकत नाही, ऐकणार नाही आपण मरेपर्यंत कोणाचं। अरे एखाद्या गरीब माणसाचा आजार ऐकू नये आपण, एखाद्याची गरिबी ऐकू नये, आपलंच सांगायचं लोकांना। समोरच्याचं ऐकून घेणारी माणसं मोठी झालेली आहे इतिहासात, पुढं सुद्धा मोठी होतील माणसं, फक्त ऐकायची सवय लावा, त्याची भावना काय तेवढी समजून घ्या। असं आहे, पण आता त्या प्रेमाची व्याख्याच कोणाला कळत नाही, ज्यांना कळते त्यांचं नशीब आहे, भाग्य। कीर्तनाला बसलेल्या लोकांनी प्रत्येकाचं बालपण जर आठवलं तर आपल्या मायनं आपला पाय मांडीवरच घेऊन काटा काढलाय, मांडीवरच घ्यायची मारा, काठापदराच्या शालूला का होईना पण पाय पुसून लेकराचा काटा काढायची। आता इतक्या कोवळ्या प्रेमात लहानाची मोठी झालेली माणसं वयानं वाढले की माईचा काटा काढणारा हात आठवत नाही, आणि बापाचा शेतात घेऊन आंबे खायला जाणारा खांदा सुद्धा बापाला पुराला आठवत नाही। बापाचा खांदा आणि आईचं बोट, आईनं चुरलेली दुधातली भाकरी, भरवलेला घास विसरू नये, दूध पाजलं यात नवल नाही, ती पाजतेच प्रत्येक आहे, तिचं प्रेम असतं लढीवाळ। पण ज्या वेळेला लेकरू त्रास देतं, रडायला लागतो, गोंधळ करतं, पोरग सांभाळणं इतकं सोपं वाटतं आपल्याला, आपण बाप आहे पोरांच्या, आपल्यालाही मुलं आहे, 5-7 मिनिट जरी पोरानं गोंधळ घातला तरी माणसाचं टेम्परेचर वाढतं, त्रास होतो, त्याला राग येतो, पण तासभर रडलं तरी एकदा सुद्धा रागवत नाही, रागवली तरी दुसऱ्या सेकंदाला प्रेम करते, दुधात चुरून भाकरी मोडते आणि आपल्याला घास भरवते। आता काळही सुपीक झाला महाराज, कळेवर घेऊन महिलांनी भाकरी भरवल्या, कळेवर घेऊन, काळही नव्हता तसा, शाळेला काही नेऊन द्यावं, शाळेतल्या खिचडीचा सुद्धा आनंद होता महाराज, आता डोक्यावर हात पुरावा लागायचा, आपण काही करोडपतीच्या अवलादी आहे, सर्वसामान्य कुटुंबातलीच पोरं आहे आपण, पण दुर्दैव या काळाचं, चोरणारी भाकरी चोरणारी माय पोरं विसरले, आणि खांद्यावर घेऊन शेतात फिरवायला नेणारा रविवारच्या सुट्टीतला आपल्याकरता काळ खर्च करणारा फाटलेल्या बनेनाची चाळणी झालेल्या बनेनाची जगाला
आपलं दृश्य दाखवून समाधान आनंद देणारा बाप, आपल्या प्रेमाची शिदोरी असलेला बाप, मुलं विसरली त्याचं ऐकायला आता कोणालाही बरं वाटत नाही. कीर्तनात बसलेल्या लोकांना विशाल महाराज खोलेचं काय आवडेल ना आवडेल मला माहिती नाही, कारण मी काही तुमच्या आवडीकरता कीर्तन सुद्धा करत नाही. मी या गादीवर उभा राहतो त्यावेळेला मी माझं व्रत जोपासून प्रयत्न करतो की ज्ञानोबर आहे तुकोबरींच्या विचाराला यातली 5-7 पोरं लागली तरी भलं होईल आपलं. हे काय आपल्या मनोरंजनाचं नाही, हा 1,00,000 रुपयाचा खर्च आहे. ही हिमालयाच्या उंचीची माणसं तुम्ही जी बोलावली ना, मी तसं आलो नाही इथे. हा तुमचा पैसा जर तुम्ही मनोरंजनाकरता खर्च करत असाल आणि या महात्म्याचे कष्ट जर पाण्यात घालवत असाल तर येणारा काळ तुकोबारायचा ज्ञानोबारायचा तुम्हालाही मरताना प्रश्न विचारेल, मला प्रश्न विचारेल, काय गप्पा मारल्या तिथं गेल्यावर, काही दिलं की नाही, काढलं की नाही, काही ज्ञानेश्वरीतलं गाथ्यातलं दिलं या लोकांना. 1,000 रुपये खर्च करून पेट्रोलचा नाश करून लोक 2-2 तास घालून तुमच्या समोर बसले. तुमचंच पांडित्य मांडलं तिथं काही लोकांच्या भावनेला हात घातला. विचारतील ना विशाल महाराज खोलेना. मला असं वाटतं मी कीर्तन करून अंतकाळातल्या उत्तराची तयारी करून ठेवली पाहिजे. आपल्याला कोणाचं ऐकावंच वाटत नाही महाराज, ना शेजाऱ्याचं ना एखाद्याच्या घरी गेल्यावर कठीण वाटतं कधी कधी. आपण सगळे फिरतो, काही माणसं आपल्यासोबत असे असतात तुम्ही बघा बारकाईनं, तुम्ही एखाद्याच्या घरी गेल्यावर त्याचं काही ऐकत नाही महाराज. आपण जर 5 मित्र एका ठिकाणी गेलो तर 5 मित्रांनी दुसऱ्याच्या घरी गेल्यावर निदान 5 मित्रांमधल्या चर्चा थांबवल्या पाहिजे. ज्याच्या घरी गेलो त्याचे 2 शब्द ऐका, त्याचा भावना काय आहे, तो काय बोलतोय, त्याला त्याचं दुःख तुम्हाला सांगावं वाटतं, त्याचा आनंद तुम्हाला सांगावं वाटतो, त्याच्या पोरांना आशीर्वाद मिळावं वाटतो. आपल्याकडे पाहताना ज्ञानोबराय आल्याची भावना होते त्याला. ज्ञानोबरायचा पोशाखात सामान्य ताकद आहे, आपली किंमत सोडा, आपण जो पोशाख घालतो त्याची वेगळी किंमत आहे महाराजच्या घरात. आपण गेलो लोकांना देवाल्यासारखं वाटतं, आपण 2 शब्द ऐकलं बरं वाटतं त्याला, आपल्याला कोणाचं ऐकावं वाटत नाही. चला, यानं तर पाय मांडीवर घेतला. कोणाचा? जिजाबाईचा. डोळे बंद करा. का रे बाबा? काट काढतो, त्रास नाही होणार तुम्हाला. पातळ फाटलेलं होतं, लाज वाटायची, हात ठेवायची जिजाबाई. समजलं त्याला, अरे लाजते ही. तो म्हटला, आई, ओ आई, मी काढतोय काटा. आई हा शब्द इतका ताकदवान आहे महाराज की तो माणसाला पापच करू देत नाही. जेव्हा जेव्हा पाप वृत्ती माणसाची जाग होईल तेव्हा आई म्हणावं, पाप पडून जात, पाप नाही करू देत आई हा वर्ड. मराठीच्या शब्दकोशात आई या शब्दा इतकी पवित्रता कुठे दिसत नाही. तितका उत्तुंग शिखरावरती पोहोचलेला अध्यात्म साहित्य शोभून दिसणाऱ्या ग्रंथ परंपरेत शब्द सापडत नाही. इतकं जीव होतून त्या शब्दाची निर्मिती ब्रह्मदेवानं केलेली आहे. प्रत्यक्ष ब्रह्माक्षर आहे आई. आई म्हणता बरोबर तिनं हातच काढला, अरे माझं लेकरू काढते काटा, माता कसली लाज. त्यानं शब्द बोटाने ती जागा चोळली, जिभेला बोट लावलं, समाधान झालं नाही ती पायाची लागलेली माती. डोळे बंद करा माई, डोळे बंद करा, डोळे बंद करा. आपलं मुख कमलच जवळलेलं आणि जीभ लावली त्या पायाला, ती जागा स्वच्छ केली चाटून जिभेला लागली. आता काटा दिसायला लागला, काटा काट्याने निघत नाही, काढायचंही नाही, त्याला ओढायचं. आता तो काटा दातात धरला आणि काटा काढला. काटा काढल्यावर काय येतो? रक्त. रक्ताचा रंग आहे लाल. ते लाल रंगाचं रक्त जसं बाहेर आलं तशी आध्यात्मिक रंगसंगती आणि एलिमेंटरी ATD फाउंडेशनची रंगसंगती आम्हाला शिकवायला लागली. लाल रंगाचं रक्त बाहेर येता बरोबर जिजाबाईचा हात पातळापर्यंत जाईल, तोवर कटीसी लटी लटीसी भिखरी गुडघ्या एवढं पिवळं पितांबर नेसलेलं ते सोळं छोट्याशा रूपातल्या देवानं त्या गुराख्यानं सरकन पितांबर फाडला गुराख्यानं आणि जिजाबाईच्या पायाला बांधला.
येलो प्लस रेड, लाल रंग अधिक पिवळा रंग ज्यावेळेला एकत्रित येतो ना वळगवासियांनो, तेव्हा भगवा रंग तयार होतो. आणि तो भगवा रंग शिकवतो तुम्ही दीन झालं पाहिजे, कारण दीन बहु आवडती, गरीब झालं पाहिजे, समर्पणाच्या भूमिकेत तुम्ही जीवन जगलं पाहिजे, दीन झालं पाहिजे. चांगला काटा काढला रे, त्याला जवळ घेतलं, डोक्यावर हात फिरवला, मुका घेतला त्याचा, मिठी मारली पोराला, चांगला काटा काढला. अगं काय चांगला काटा काढला, चांगला काटा काढला करते, मला दे ना काही, काय बाबा माझ्याजवळ, तर टोपलीतली एक भाकरी दे मला. म्हणलं आवडतो तुझ्याच, माझ्याच. अगं म्हणजे तू छान पण होते असं ऐकलंय मी, दे. ते म्हणे नाही रे बाबा, मालक उपोषे 10 दिवस आहे आज, तुला देऊ शकत नाही. अगं दे ना कोरभर भाकरी, दे ना थोडीशी, मी तुला काहीच देऊ शकत नाही. मग काही देणार नाही, तू माझ्या पाया पड, मी तुला आशीर्वाद देते. गेगा देवा आशीर्वाद ना दामूच्या भाग्याने, जसं संतांनी दिलाय, तिने त्या गोरख्याला पाया पडून घेतलं, चला पुढ. तुला नेऊन देतो नाही टोपली इमडक, नेता येणार मी तुला, ओझं झालं. नाही नाही काही ओझं नाही बाबा, तिला वाटलं घ्यायचं काढून एक दोन भाकरी, स्वतःच घेऊन गेली भंडारेवर. नेमकंच पुंडलिक वरदा झालं होतं वळगवासियां होतो कोपऱ्यांच नेमकंच, आणि तेवढ्याच जिजाबाईला पाहिलं. जिजे आली, जिजे हो मालक, काटा मोडला माझ्या पायात, किती दिवस झाले इतका राग. आवडे भजनात दिवस कुठं गेले कळालंच नाही, पण ये काटा मोडला हो पांडुरंगा, पाहिलं पायाकडं. आता काटा पाहून होतो कोपऱ्याने, त्या पायाला बांधलेली पिवळी चिंधी दिसली. अंतु कोबरेने विचारलं, आवडे हे कापड कुठं भेटलं तुला? ती म्हणे नुसतं कापड नाही, कापडावाला सुद्धा भेटला. म्हणजे अहो तो एका गोराख्याच्या पितांबराचा सोगा आहे, त्याने काटा काढला माझ्या पायातला. याने आकाशे सगळ्यांचे कापड नाहीये, पिवळा पितांबर कैचा गगनी झळकलाव असे सगळे नाही आहे वेडे, असा एकच आहे या विश्वात. याने काटा काढला हो, अगं पाया पडले की नाही त्याच्या? ते म्हणे मी नाही पडले, उलट त्यालाच पाया पडून. जिजे योगी यांचे ध्यानी द्याता अन्ना तुळशी, तो तू आम्हापासी मागे पुढे. अगो जो योग्यांच्या स्वप्नात येत नाही, नित्य शुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्म स्वरूप राहणाऱ्या लोकांच्या स्वप्नात येत नाही, शता एका जन्माच्या शेवटी 100 जन्म घ्यावे लागले तरी चालतील, पण पांडुरंगा एकदा स्वप्नात तरी ये रे. अशी ओढ जन्मोजन्मी ज्यांनी जोपासली त्यांना नाव सुद्धा स्वप्नात येऊ देत नाही. आणि तुझ्या पायातला काटा काढतो याचा अर्थ असा आहे, तू दिनाच्या यादीत बसली आहे, आणि जो दिनाच्या यादीत बसला त्याच्याकरता त्याचं व्रत काय? Oh,
भागात या दोघांनी आवाज आणला कसं भो, काय समजायचं मार्ग नाही. एक एका हुनबळी रे, सध्या यांच्या आवाजाचे मिलियन मध्ये फॅन्स आहेत, मिलियन करोडो लोक चाहते या आवाजाचे. तुम्हाला उदंड आयुष्य मिळू बाबांनो. मुक्ताबाईकडे हीच प्रार्थना करू शकतो आपण सगळी, अकल्प आयुष्य भावी तया, कारण आवाजामध्ये जादू आहे, ताकद आहे. ज्ञानोबरे तुकोबरींची ती कृपा असते. चला, त्यांचा भारवा हे माथा करी योगक्षेम चिंता. काय करतात तो, काय करतो तो कृपेनं भरलेला देव. प्रत्यक्ष योगही आणतो आणि क्षेमही चालवतो. इतकी जबाबदारी जर भक्ताची स्वीकारत असेल तर दीन व्हायला अडचण काय.